त्याचप्रमाणे त्यांच्यासमोर माजी सरपंच चारुदत्त पंशिकर यांचंही आगमन या मैदानावर आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी होताना दिसते आम्ही विनंती करतोय भंडारी समाज मांद्रे परिवारातर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत व व्यासपीठावर स्थानपन्न होण्याची आम्ही विनंती त्यांना करीत आहोत दिल्या पाच षटकांचा सामना पाच षटकांच्या सामन्यात पहिलं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक हे अर्थातच या ठिकाणी फिफ्टी फिफ्टी चषक अशी काहीशी नियमावली गोलंदाजी मार्गवत या ठिकाणी गोलंदाज भाऊ सज्ज होतोय रघुनाथ उर्फ भाऊ हा सज्ज होतोय वैयक्तिक कोटातील पहिलं शतक फेकण्यासाठी तर डावखुराचा सर्वेश स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला फलंदाज एम ही बिनीची जोडी मैतानावर गेलेली दिसते सावंतवाडी तालुका संघासाठी ही लढत एक प्रतिष्ठेची लढत दोन्ही संघांसाठी असेल एवढं मात्र नक्की कारण सुरुवातीचे दोन्ही सामने हे दोन्ही संघ गमावत आहेत त्यामुळे या स्पर्धेमध्ये काहीशी प्रतिष्ठा जपवायची असेल काहीसा सन्मान जपायचा असेल तर या सामन्यामध्ये विजय हा क्रमप्राप्त उच्चवाशीच्या बराच बाहेर लागणारा चेंडू दोन्ही हा समांतर होत आहेत ते पंचांचे वाईचा इशारा येतोय अवांतर ढाव संख्या एकेरी धावेने आपलं खातं खोलतोय व पर्यायानं या एकेरी धावेने सावंतवाडी संघाचं खातं हे खोललं जात आहे बिनभात एक धाव धाव फलकावर परदा परदास भाऊ सज्ज होते यावेळी फटका फसतोय आहे झेल उडाला होताच उडलेला झेल सुटतोय मांद्रम भंडारी बॉईज क्रिकेट संघाच्या यष्टीरक्षाकडून थोडीशी चूक होते व परिणामतः सर्वेश नाईकला या ठिकाणी जीवनदान प्राप्त होत धाव संख्या एक धावांवर स्थिराव दिली जाते बिनभात एक धाव पहिल्या चेंडूच्या सांगेते करीस लोअरफुलटॉसमध्येचा चेंडू हवेमध्ये हो उंच फटका फटका मागे ताकद या ठिकाणी काहीशी फलंदाजाच्या खाती जमा होते व महत्वपूर्ण सहा धावाने सर्वेश नाईक स्वतःच खात हे खोलतोय लोअर फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या धाव फलक या ठिकाणी सात धावांवर आपण पाहतोय दोन चेंडूंचा खेळ हा समाप्त परस रघुनाथ सज्जप या पूर्वीचा चेंडू स्लोअर वन त्यानंतर फास्टर वन म्हणजे मिश्रित गोलंदाजी या ठिकाणी रघुनाथ गोलंदाज साकारताना दिसतोय आपल्या मिश्रित गोलंदाजीच्या जोरावर फलंदाज त्या ठिकाणी सर्वेश नाईकला तो चकवतोय सात धावा धावफलकावर पूर्णत्वास या येत आहेत पहिलं शतक प्रगतीपथावर अकोडता शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उंचुंग असा फटका डीप मिटला नो मॅन स्ला चेंडूचा प्रवास होतोय डीप लागण वर क्षेत्ररक्षक क्षेत्रक्षक येतोय त्यानंतर डीप मिरक्षक बॅकअप करत चेंडू जे फेक करतोय गोलंदाज भाऊच्या दिशेनं दोन धावा सर्वेश नाईकच्या खाती ज्या दोन धावाने सर्वेश पोहोचतोय वैयक्तिक आठ धावांवर तर सांघिक धावसंख्या बिनबात नऊ धावा बिनबात नऊ धावा धाव फलकावर परत एकदा ओव्हरब्रिज पद्धतीचा चेंडू घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा फटका चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगच्या दिशेनं एकेर ठाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेता येत्या एकेर धावेने दुहेरी आकड्यात परावर्तित होताना सावंतवाडी संघ पोहोचतो येतो दहा धावांवर बिनबाद दहा धावा धाव फलकावर या ठिकाणी सावंतवाडी संघ नागरिक सा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्ट्राईकला या ठिकाणी सामना करेल तो आक्रमक शैलीचा अमेय गोलंदाज रघुनाथ उर्फा भाऊ याच्या गोलंदाजीचा जो रघुनाथ आमच्या विरुद्ध दिशेनं गोलंदाजी करतोय राहिता रिव्हर न होती चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असफल अस ठरतोय अमेय स्वतःचा भोपळा न फोडता मैदानाच्या पलीकडे या ठिकाणी छेलचित होऊन जातोय व पहिला साजरा या ठिकाणी बसतोय तो सावंतवाडी संघाला घरी बाद होतोय तो अमेय शून्य धावेवर दहा धावा एका कड्याच्या मोबदल्यात खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाचा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त दहा धावा एका कड्याच्या मोबदल्यात दुसरं षतक हे चॅलेंज षटक ज्या शतकामध्ये सोळा धावा कुठण्याचं आव्हान फलंदाजांना हे राहील जर फलंदाजांनी सोळा धावा पूर्ण केल्या तर अधिक आठ म्हणजे चोवीस धावांपर्यंत प्रवास पोहोचू शकतो मात्र जर सोळा धावांपेक्षा कमी धावा जमविल्या तर जेवढ्या धावा कमी जमविल्या जेवढ्या धाव्या जमविल्या त्याच्या निम्म्या धावा या वजा होऊ शकतात सांगे धावसंख्येतनं अशी काहीशी नियमावली स्ट्राईकला या ठिकाणी सर्वेश तर नॉन स्ट्राईकला कल्पेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो शुभम पहिला चेंडू सुरेख असा चेंडू हलके चोळविण्याचा प्रयत्न असफल ठरतोय निर्धाव चेंडू गणला जातोय धावसंख्येत कोणताही विशेष बदल या ठिकाणी दिसत नाही दहा धावा एक गरिबात दहा धावा शुभम कोलंदाजीवर सज्ज डाव्या एस चेंडू चेंडूचा प्रवास फाईन लागला घडवायचा होता मात्र प्रयत्न असफल ठरतोय सलग दुसऱ्या वेळी या ठिकाणी संपर्क घडविण्यात फलंदाज जगतोय तो डावखुराचा अर्थाचा सर्वेश नाही चेंडू निर्धाव काढला जातोय था थावसंख्येत कोणताही बदल दिसत नाही दहा धावा या धावफलकावर फलकावर गोवा राज्यातील तगडे आठ संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन संघ यांच्या समावेशानं भंडारी समाज ज्ञाती बांधवांना या ठिकाणी न्याय देणारे त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारे एक दिव्य अशा स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा या मैदानावरनं भरविली जाते सन्माननीय महेशजी कोणालकर सन्माननीय संजय नागवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक अशा सहकार्यातनं अथक अशा परिश्रमातनं या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन मांद्रेच्या श्री बांदेश्वर मैदानावर या ठिकाणी ठरविण्यात येत अकरा धावा धावफलकावर गोलंदाजी गोलंदाज गोलंदाज सज्ज यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी कल्पेशचा चेंडू निर्धाव गाणला जातोय चार चेंडूंवर नाव मात्र एकेरी धाव कल्पेश खर्च करतोय व या फिफ्टी फिफ्टी चषका शतकामध्ये आपला वरचष्मा हा अबाधित ठेवताना या ठिकाणी मांद्रे भंडारी बॉईज संघ मैदानावर दिसतोय परत एकदा स्लोवर वन पर चेंडू संपर्क होत नाही सलग दुसऱ्या वेळी या ठिकाणी कल्पेश चकला जातोय एका माफक शक्याच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्क या ठिकाणी गोलंदाज कल्पेश गोलंदाजी करण्यासाठी शुभम नामक गोलंदाज सज्ज होतोय अकरा धावा धावफलकावर फलकावर एकाच्या मोबदल्यात शक्याची सांगता करण्यासाठी शुभम सज्ज और चेंडू फटका मोठा निघतोय चेंडूचा प्रवास हा डीप ऑन लासाठी शेवटच्या चेंडूवर संपर्क होतोय सात धावा एकंदरीत या षटकात निघत आहेत मात्र नियमावलीनुसार ज्या धावा झाल्या आहेत त्याच्या निम्म्या धावा ह्या कमी होत आहेत म्हणजे तीन धावा कमी होत अवघ्या चार धावा या ठिकाणी मिळत आहेत त्या सावंतवाडी संघाला व या चार धावांनी सावंतवाडी संघ पोहोचतोय तो चौदा धावांवर उद्दिष्ट पूर्ण केलं असतं तर अधिक आज धावा मात्र उद्दिष्ट पूर्ण जर केलं नाही तर ज्या धावा जमवाल त्याच्या निम्म्या धावा या वजा केल्या जातील अशी नियमावली सात धावा पूर्ण केल्या जात आहेत या शतकात त्यातील निम्म्या म्हणजे तीन धावा वजा केल्या जात आहेत केवळ चार धावा धावफलकामध्ये भर घालतायत ज्या चार धावांनी आता चौदा धावा धावफलकावर निर्धारित पाच षटकांचा सामना गोलंदाजी मध्ये या ठिकाणी बदल होतोय गोलंदाजी मार्गवर गोलंदाज शांताराम सज्ज होतोय वैयक्तिक पोटातील पहिलं व संघासाठी महत्वपूर्ण तिसऱ्या शतक फेटण्यासाठी पंचांच्या उजव्या हाताकडनं शांताराम मारा करेल असा काहीसा अंदाज व सज्ज होतोय डावखुराचा सर्वेश नाईक हा स्ट्राईकला ओहरपीच प्रत्येक चेंडू खोदून काढला जातोय चेंडूचा प्रवास घेऊला जातोय तो डीप लाँगॉनला प्रत्येक क्षेत्रक्षण होते ते भंडारी बॉईस मानरेम संघाच्या ना। वतीनं व नाममात्र एकेर धाव धाव फलकात झळकली जाते ज्या एकेर धावे सांघिक धाव संख्या पंधरा धावा एकेरीत एक हिर धावा मधोमध मोठा फटका यांच्या सहाय्यानं स्वतःच्या संघाची अस्मिता जपण्याचा प्रयत्न सावंतवाडी संघ करताना दिसतोय आणि त्या अस्मितेला छेद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मांद्रे भांडारी वॉइ क्रिकेट संघ गोलंदाजी करताना चेंडू पॅडला स्पर्श करतोय मधल्या इष्टीवरचा चेंडू वळविण्याच्या प्रयत्नात चेंडू व फळी यांचा संपर्क न झाल्याने चेंडू पॅडला स्पर्श करतोय निर्धाव चेंडू म्हणून घडला जातोय पंधरा थावा या थाव फलकावर विथ अलँगेट म्हणजे हा या ठिकाणी रघुनाथ आपल्या स्क्रीनवर येतोय एक धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्व देत आहेत ज्या एकेर धावेने धाव फलक बदलतोय तो, तो सोळा धावांवर दुसऱ्या शतक मैदानावर प्रगतीपथावर सोळा थावा धाव फलकावर एका टग्याच्या मोबदल्यात चेंडू तगडा फटका चेंडूचा प्रवास हा निश्चितपणे हवेमध्ये होतोय व स्क्वेअर लेग सिमारशीच्या आतमध्ये या ठिकाणी माघारी जावं लागेल सावंतवाडी संघाला बसतोय तो दुसरा हजारा दोन गड्यांच्या मोबदल्यात एकंदर सांघिक धावसंख्या थावफलकावर था, ही म्हणजे सोळा थवा दोन गजिबात सोहळा सर्वेश नाईक मैदानाच्या बाहेर थेलचीत होऊन जातोय पण सर्वेश याची जागा घालण्यासाठी आक्रमक शैलीचा फलंदाज गणेश याची वर्णी ही मैदानावर लागते नवीन फलंदाज प्रसाद याची वर्णी ही मैत्रावर लागते प्रसाद आक्रमक शैलीचा फलंदाज मैत्रावर जातोय त्याने यापुढच्या सामन्यात बहारदार फलंदाजी केली होती तो प्रसाद साईकला या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू, चेंडू चकवतोय शॉर्ट ठेगम्यांच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय क्षेत्ररक्षण होतोय धाव घेण्याचा कोणताही प्रश्न नाही सोळा धावा धाव फलकावर काही बात होत आहेत ते दोन मैत्रावर तिसऱ्या शतक प्रगतीपथावर निर्धारित पाच शतकांचा सदरचा सामना शांताराम यावेळी हलक्या संपर्क होतोय जोपर्यंत चेंडू वाईगीश कल्लीला पोहोचतोय एक धाव दोन्ही त्वास नेत आहेत एकेर धावेने या ठिकाणी खातं खोल समाप्त होतोय तो तीन छक्कांचा तीन शक्क्यांच्या सांगते आहे प्रथम फलंदाजी करणा सतरा थवा थाव था। फलकावर दोन गाग्यांच्या मोबदल्यात पहिल्या षक्कात निघाल्या होत्या दहा धावा दुसऱ्या षटकात सात धावा मात्र स्पर्धेच्या रीती रिवाजानुसार दंड तीन धावांचा म्हणजे केवळ चार धावात दाव जमा त्यानंतर गोलंदाज केवळ तीन धावा खर्च करणार तिसऱ्या षटकात कंजुशी गोलंदाजी होते परिणाम आपण पाहतोय सावंतवाडी संघ धावफलकावर झळकवतोय अवघ्या सतरा धावा तीन षटकांचा खेळ समाप्त दोन षटकांचा म्हणजे बारा चेंडूंचा खेळ बाकी मैदानावर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल होतोय व तावातील चौथं शतक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वर गोलंदाज गोपाळ गडेकर यांची वर्णी ही लागते डाव्या हाताकडनं कर मारा करतोय समोराय फलंदाज तो पिच पद्धतीचा चेंडू हलकेच चोरविला जातोय जोपर्यंत चेंडूचा प्रवास हा मेळावूनला होतोय एक धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत काहीसा ढिला दिसतोय निश्चितपणे सावंतवाडी संघ दोन सामने या स्पर्धेतील खेळत आहेत तिसऱ्या सामन्यामध्ये वर राखण्याची गरज मात्र या सामन्यामध्ये चूक होते सावंतवाडी संघाकडनं त्यांची शारीरिक भाषा ही काहीशी नकारात्मक दिसते पद्धतीचा चेंडू मात्र विथ अलोंग द कार्पेट जमली फटका डीप लॉन्ग ऑनच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षा घेऊन चेंडूची परती होते नाममात्र मात्र एकेरी धाव ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो एकोणीस धावांवर चौथ शतक मैदानावर प्रगतीपथावर नाममात्र एकोणीस धावा थाऊ फलकावर गोलंदाची मार्कवर एक अचूक यांचे दोन्ही हात समांतर होत आहेत अवांतर धावेने एकेरी धाव या ठिकाणी थाऊ भर घालते तब्बल वीस धावा दोन काग्यांच्या मोबदल्यात ओव्हरपी चेंडू फक्त टोलवीला जातोय संपर्क सुरेख होतोय आणि हाच संपर्क या ठिकाणी प्रसादच्या खाती या धावातील दुसऱ्या षटकारची नोंद करतोय एक महत्वपूर्ण षटकार या ठिकाणी प्रसादच्या खाती लागतोय ज्या सहा धावांनी आता सव्वीस धावा हाव फलकावर पूर्ण मोबदल्यात परत एकदा चेंडू बॅकफुटला जात एक बहारणार असा फक्त डीप एक्सटा कव्हरच्या दिशेने निघतोय थोडस आउटफील या ठिकाणी धीम त्यामुळे या ठिकाणी संभाव्य चौकार रोखला जात ना मात्र दोन धावांवर समाधान मानावं लागतंय ते प्रसादला फटक्यामागे ताकद होती आत्मविश्वास होता चेंडूचा प्रवासही डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारशीचा जवळ जात होता परंतु काहीसा चेंडू धीमा होतोय पसरे कसं फुटवर त्या ठिकाणी रघुनाथ याचं कामी होतोय संभाव्य चौकार रोखण्यासाठी दोन धावांचा फायदा यावेळी धीम्या गतीचा चेंडू ताकद झोकण्याचा प्रयत्न असफल ठरतोय निर्धाव चेंडू गणला जातोय धावसंख्येत कोणताही बदल या ठिकाणी नाही दोन मोबदल्यात चौथं शतक प्रगतीपथावर गोलंदाज गोपाळ आपल्या शतकाची सांगता करण्याच्या प्रयत्नात अठ्ठावीस धावा दोन तयांच्या मोबदल्यात पदेचा चेंडू अक्षरशः खोदून काढला जातोय फलंदाजाचं कौतुक करावं लागेल चेंडूवर नजर केंद्रित करतोय या ठिकाणी सुरेख असा फटका टोलवतोय धावचीच होण्याची चिन्ह निर्माण झाली होते मात्र कंबल होत येते यष्टरक्षका करवी आणि त्यामुळेच या ठिकाणी धावचीतच्या संभाव्य धोकापासून प्रसाद वाचतोय दोन धावा मिळत आहेत चार, चार तीस दोन गड्यांच्या मोबदल्यात सहा चेंडूंचा खेळ बाकी डावाचा शेवट होण्यासाठी आणि हे शेवटचे सहा चेंडू फेकण्यासाठी पाहायचा कोण गोलंदाज या ठिकाणी मांद्रे भंडारी बॉईज क्रिकेट संघाच्या वतीनं सज्ज होतोय बहुधा गोलंदाज दत्तराज याची वर्णी लागते या डावाचं अखेर करणारा चेंडू षटक फेकण्यासाठी दत्तराज गोलंदाज तर समोर आहे फलंदाज कल्पेश दत्त राम गोल फलंदाज कल्पेश हस्त ऐकला धावा धाव फलकावरती पेडण्यावर गणपती चेंडू बॅकफुटला जात एक सुरेख असा फटका टोलवला जातोय मात्र त्याहूनही वाखाणजोग क्षेत्र आपण अनुभवतोय सीमारशीच्या अलगत व ज्या फटक्यावर कल्पेशला शतकाराची अपेक्षा होती त्या ठिकाणी कल्पेश झेलचित होऊन मैदानाच्या जा बाहेर जातोय तिसरा हा मैदानावर तीस धावा धाव फलकावर बत्तीस धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात केवळ पाच चेंडूंचा खेळ बाकी डावाची अखेर होण्यासाठी नवीन फलंदाज शिवराम उर्फ जीजी याची मैदानावर वर्णी लागते या पाच चेंडूंचा सामना करण्यासाठी साथ द्यायला फलंदाज प्रसाद याची जो प्रसाद या ठिकाणी एक षटकार हल, तो लावतोय आपल्या छोटेखानी खेळीमध्ये संघाचा धावफलक हाडवि हलता ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय सफलता प्राप्त गोलंदाज दत्ताराम आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तीस धावा धाव था। फलकावर तीन गाड्यांच्या मोबतल्यात चार षटक एक चेंडू यांचा खेळ समाप्त अवघ्या पाच चेंडूंचा खेळ बाकी डावाची अखेर होण्यासाठी ज्या फलंदाजामध्ये प्रतिभा ही छप निश्चितपणे लपलेली आहे तो फलंदाज जी खेळण्यासाठी सज्जा बॅकफुटला जाऊन फटका टोलवायचा होता संपर्क होत नाही एक धाव दोन्ही फलंदाज पुरणत्वास नेत आहेत ज्या एकेरी धावेने धाव फलक बदलतोय तो एकतीस धावांवर यानंतर सामना खेळवला जाईल तो शौर्य इलेव्हन पेडणेम वर्सेस गणपती वॉरियर्स या दोन संघादरम्यान तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे शौर्य इलेव्हन पेडणेम वर्सेस गणपती वॉरियर्स या दोन संघादरम्यान यानंतर सामना खेळवला जाणार आहे तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आपण नाणेफेकीसाठी यायच आहे ओवरप्रिज पदळीचा चेंडू हलकेच टोलविला जातोय चेंडूचा प्रवास डीप ऑनच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करताय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेक येते दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास ही नेली जाते ज्या दुहेरी धावाने आता तेहत्तीस धावांपर्यंत विसावा घेतला जातोय मोठे फटके अति आवश्यक आहे कारण शेवटचं शतक प्रगतीपथावर गोलंदाज सत्यराज गोलंदाजी मार्ग वर सज्ज होतोय फटका हवेमध्ये चेंडूचा प्रवास हा सीमारिशच्या अलगत नेत्रदीपक झेलाद्वारे या ठिकाणी प्रसादच्याही खेळीला पूर्ण विराम मिळतोय चौथा हातरा बसतोय तो, तो, तो सावंतवाडी संघाला चार गड्यांच्या मोबदल्यात तेहतीस धावा बाद होऊन तसात एका षटकाराच्या साह्यानं मैदानाच्या बाहेर जातोय व प्रसादची जागा घेण्यासाठी छोट्या चणीचा आक्रमकता व संयमता ज्याच्यामध्ये कायम आपण अनुभवतो असा शरद बांदिवडेकर याची वर्णी मैदानावर ही फलंदाज म्हणून लागते सुरेख अशी फेक यश त्यांचा वेध घेणारी शरदला माघारी परतवते पाचव्या गड्याच्या स्वरूपात पाच गड्यांच्या मोबदल्यात तेहत्तीस थावा धाव फलकावर एका मागोमाग एक, माँग एक फलंदाज हे बात होऊन मैदानाच्या जा बाहेर जात आहेत व डोलारा पूर्णपणे कोसळताना या ठिकाणी आपण अनुभवतोय तो सावंतवाडी संघाचा तेहत्तीस थावा धाव फलकावर पाच गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज अनुज याची वर्णी ही मैदानावर लागते फटका सुरक्षित्या टोलवला जातोय चेंडूचा प्रवास होतोय तो विकेटला पहिल्या प्रयत्नात थोडासा खराब क्षेत्ररक्षण स्वतःला सावरतोय क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करतोय दोन धावा निघतायच्या दुहेरी धावानी या ठिकाणी पस्तीस धावांपर्यंत पोहोचतोय तिसरे पंच या ठिकाणी खातरजमा करतायत की सदरचा चेंडू शरीरवेधी होता की नाही यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत हे मैदानी पंच घेतना दिसत आहेत फुल चेंडू होता चेंडू वळवी चेंडू टोलवता क्षणी नोबॉलसाठी दात मागितली होती आणि अखेर पंच शिक्कामोर्तब करतायत फलंदाजाचा जो अंदाज होता तो अंदाज योग्य असलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब होत आहे नोबॉलचा इशारा फ्री हिटची सुसंधी एकंदरीत तीन धावा छत्तीस धावा छत्तीस थवा या थाऊफलकावर डावाचा शेवट करणारा एक चेंडू अजूनही शेष फ्री हिटचा सदरचा चेंडू असेल मोठा फटका मारण्याची ससन सुसंधी फलंदजला छत्तीस थवा फलकावर पाच कड्यांच्या मोबदल्यात परत एकदा चेंडू या ठिकाणी नो बॉलचा इशारा या ठिकाणी शरीरवेदी गोलंदाजी केल्यामुळे केली जाते एकंदर दोन धावा धावफलकावर जमा होत आहेत त्या दुहेरी धावांनी एकंदर सांघिक धावसंख्या अडतीस अशी असूनही एक चेंडू या शक्यातील शेष अडतीस धावा या धावफलकावर पूर्ण शेवटचा चेंडू धावाची अखेर होण्यासाठी पाहायचा कोण गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय तो थंड अशा वाऱ्याची झुळूक या मैदानावर येताना दिसते आणि निश्चितपणे हे संकेत पावसाचे आहेत की वरुण राजाच्या निर्गमनाचे आहेत यावर मात्र शिक्कामोर्तब होणं हे शेष आहे मात्र थंड हवेची झुडूप या मैदानावर उठताना दिसते आणि कडक अशा उष्म्यापासून थोडासा दिलासा तमाम खेळाडूंना आयोजकांना संयोजकांना मिळताना दिसतोय तिसरे पंच या ठिकाणी खातरजमा करतायत की सदरचा चेंडू शरीरवेधी आहे की नाही याच्यावर ठिकाणी खातर जमा केली जाते पाहायचं काय होतोय तो पंधरा सेकंद मध्ये या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे दात ही अपेक्षित असते मात्र थोडासा विलंब लागल्यामुळे या ठिकाणी निर्णय देण्यासाठी काही वेळ हा खर्च होतोय

जी दात मागितली होती ती दात फेटाळली जाते नो बॉलच्या विरुद्ध मैदानावरील पंचांचा निर्णय अयोग्य असल्याचा निर्णय तिसरे पंच देत आहेत म्हणजे केवळ एक धाव के के या ठिकाणी बाईच्या स्वरूपात प्राप्त केली जाते एकंदरीत या ठिकाणी सदतीस धावात धाव फलकावर पाच षटकांचा खेळ समाप्त व विजयासाठी अडतीस धावांचं लक्ष या ठिकाणी मांद्रेम भंडारी बॉईज क्रिकेट संघासमोर पाच षटकांच्या सामन्यात दिलं जातंय यानंतर सामना होईल तो शौर्य इलेव्हन पेडणेम वर्सेस गणपती वॉरियर्स पोंडा या दोन संघादरम्यान तरी दोन्ही संघाच्या कार्य

पाच शतकात सदतीस थावा अडतीस सावांचं लक्ष काय घडेल काय बिघडेल समालोचन कक्षामध्ये बदल होतोय पण यानंतरच्या पाच शतकात या ठिकाणी नियमावलीत एक बदल करण्यात येतोय पाच षटकांचा सामना पाच गोलंदाज वापरणं अति अनिवार्य बाप असेल याची नोंद सर्व संबंधित संघाने घ्यायची आहे पाच षटकांचा सामना पाच गोलंदाज वापरणं अति अनिवार्य बाप नागेफेकीचा कौल आजमावला जातोय पाहायचा आहे कोणत्या संघाच्या बाजूने झुकतोय बहुधा या ठिकाणी पेडणा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय त्यांचा निर्णय या ठिकाणी येणं बाकी पाच षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं शतक पावरप्रिलचं दुसरं शतक हे चॅलेंज ओव्हर पाच गोलंदाज वापरणं अति अनिवार्य बाब पेडणा संघ नागेफेकीचा कौल जिंकतोय त्यांचा निर्णय प्रथम गोलंदाजी करण्याचा क्षेत्ररक्षणासाठी आपण सज्ज राहू फलंदाजीचं निमंत्रण फोंडा संघाला आणि या सामन्यामध्ये काय करेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी आपलं समोर आहेत अशोक नाईक धन्यवाद समीर अड़तीस अड़तीस रनों का टारगेट है पांच ओवर का मैच और पावर प्ले का पहला ओवर पहली गेंद पर खेलना चाहते थे गेंद निकली विकेट के, पर के हाथों में कोई कोई रन नहीं कोई नुकसान नहीं नुकसान आने वाला मैच वो भी होगा पांच ओवर का और पहला ओवर चलता हुआ मैदान पर रोहित मांद्रेकर और उनके साथ सिद्धू ये ओपनिंग जोड़ी आ चुके हैं मैदान पर स्ट्राइक पर बल्लेबाजी कर रहे हैं सिद्धू और पहला ओवर जारी रहता हुआ मैदान पर सावंतवाड़ी क्रिकेट टीम के ओर से दूसरा इस बार कारपेट के साथ खेला इस बार शॉर्ट मिड विकेट पर फील्डर एक सिंगल एक रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर पहला ओवर और पहले ओवर में प्रसाद गेंदबाजी कर रहे हैं छोटी गैन इस बार और बहुत ही बेहतरीन शॉट बैकवर्ड पर गेंद चले गए बाउंड लाइन को पार करते हुए चार रन के लिए चार रन मिल गए स्कोर के खाते में अड़तीस का टोटल टारगेट है मैच को जीतने के लिए अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर आइटम ओवर द विकेट इस बार अल्टी की कोशिश लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं गेंद निकली विकेट के पर के हाथों में कोई रन नहीं कोई नुकसान नहीं तो वह मैच आज का तीन मैच बाकी है आने वाले आठवें मैच का टॉस हो चुका है जो मैच हो रहा है पेडने और फुंडा इन दो टीमों के बीच में पांच ओवर का मैच होगा

बल्ले का भीतरी किनारा की विकेट कीपर ने कैच को पकड़ा और पहली सफलता मिलती हुई सावंतवाड़ी इलेवन क्रिकेट टीम को आउट होकर वापस पहले विकेट के रूप में रोहित मांद्रेकर आउट होकर वापस जो खुद के व्यक्तिगत छः पर टीम का स्कोर 7 रन एक विकेट के नुकसान पर और टारगेट है टोटल 5 ओवर का मुकाबला जो चल रहा है मैदान पर और पाँच ओवर में अड़तीस रन जो टारगेट है मैच को जीतने के लिए हमारे बॉल बॉयज थोड़ा सा आकाश डंबा थोड़ा सा बैठकर आराम फरमा रहे हैं डंबा बिल्कुल हमारी आवाज आपके कानों पर पहुंच रही है थैंक यू बिल्कुल डंबा बीच में जब वक्त मिलेगा तो आ, आकर चाय पीकर जाइए क्योंकि पूरे दिन में आपका भी बहुत काम है जो मैदान पर हम देख रहे कड़ी धूप में आप बिल्कुल जहां-जहां बॉल जा रहा है वहां पर बॉल तुरंत अपन आप वापस कर रहे हैं बीच में और एक नए बल्लेबाज दत्ताराम जा चुके हैं मैदान पर और पहले ओवर के बाद जो दूसरा ओवर अंपायर का इशारा हो चुका है चैलेंज ओवर का फिफ्टी फिफ्टी ओवर का इशारा हो चुका है अंपायर का और देखना होगा सामने लेफ्ट हैंडर बैटर अच्छा शॉट लेकिन फील्डर है मौजूद रनआउट का मौका जी बिल्कुल बच गए वहां पर शायद थोड़ा सा जो कि पहले में शुरू में फील्डिंग में वो सफाई नहीं हुई थोड़ा सा जो कि गेंद दूसरे प्राइस में गेंद को फील्ड किया था लेकिन तब तक दोनों बल्लेबाज अपने अपने चोर पर सुरक्षित इस चैलेंज ओवर में प्रथमेश गेंदबाजी कर रहे इस 50-50 ओवर -50 में ऑन साइड पर हल्का सा अपील स्क्वार लेग पर शॉर्ट स्क्वेरलेग पर फील्डर देखने का अंपायर का इशारा लेग बाइज का दिखाई देता हुआ एक सिंगल बढ़ गया तो चैलेंज ओवर शुरू हो चुका है शुरू के दो गेंदों पर सिर्फ दो रन बन चुके हैं चौदह रन अभी बनाने पड़ेंगे और चार गेंदों का खेल बाकी है लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये चोड़ी मैदान पर से एक अच्छी गेंद बिल्कुल छोड़कर निकली छोड़कर गेंद चली गई एक अच्छी गेंद विकेट के प्रे हाथों में कोई रन नहीं कोई नुकसान नहीं प्रथमेश अपने बॉलिंग मार पर राउंड विकेट गेंदबाजी कर रहे लेफ्ट हैंडर बैटर के लिए और इस बार थोड़ा सा शॉट लेकिन पॉइंट पर फील्डर से दूर गेंद और जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में चार गेंदों का खेल समाप्त तो हो चुका है दो गेंदों का बाकी है बन चुके हैं सिर्फ तीन रन तेरह रन चाहिए तो दो गेंदों पर दो दो बड़े शॉट लगे तो भी थोड़ा सा मुश्किल रहेगा इस बार विकेट के पर के लिए मौका मिला भित्र किनारा लेते हुए गेंद और विकेट के पर ने कैच को पकड़ा सफलता और एक मिलती हुई दूसरा विकेट चला गया मैदान पर साउथ थर्ड इलेवन क्रिकेट टीम को मिली और एक सफलता टारगेट 38 रनों का खेल चलता हुआ दूसरे ओवर का और इसी बीच में और एक नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए गोपाल गड़ेकर दोनों टीमों के लिए रिक्वेस्ट है दोनों टीम यह मैच समाप्त होने के बाद तुरंत आपको जो कि मैदान पर जाना पड़ेगा टॉस हो चुका है आप दोनों टीम सभी प्लेयर मैच के लिए रेडी हो जाइए नए बल्लेबाज इसी बीच मैदान पर गोपाल गड़ेकर फुल टॉस गेन बहुत अच्छा शॉट, लेकिन शॉर्ट पाइन लेक पर फिल्डर एक रन बैकअप हो रहा था और सिंगल बना अपना खाता खोला इस एक रन के साथ लेकिन जो चैलेंज ओवर था वो सोलह रन नहीं बने मैदान पर तो मिलेंगे टोटल बन चुके हैं इस चैलेंज ओवर में चार रन तो मिलेंगे स्कोर में सिर्फ दो रन तो इन दो रन के साथ स्कोर हो चुका है जो शुरू का दो ओवर का खेल समाप्त हुआ नौ रन दो विकेट के नुकसान पर टारगेट अड़तीस का अभी भी चाहिए उनतीस रन और उनतीस रन बनाने के लिए खेल बाकी है अठारह गेंदों का अठारह चेंडू एक सामना जिंकने सा दोनों के बीच में मुकाबला जारी है और देखना होगा पहली जीत जो खाता खोलेगी जो जीत होगी जिस टीम की वो टीम आज खाता खोलेगी इसी बीच सामने बॉलिंग में परिवर्तन एक अपने लंबे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए गणेश कर गुटकर गेंदबाजी करने के लिए अच्छी गेंद हाथों से खेला बैकफुट पर पॉइंट पर फील्डर और गेंद को जब तक फील्ड करते तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में स्कोर दो अंकों में डबल फिगर में पहुंचा टोटल दस पर दो विकेट के नुकसान पर अड़तीस का टारगेट है अट्ठाईस रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए लेफ्ट बैटर स्ट्राइक पर सिद्धू। कुछ आवाज बिल्कुल सुनाई दी लेकिन शायद कभी कभी ग्रिप की आवाज आती है कभी कभी बल्ला जमीन पर घिसट जाता है वो आवाज आती है अंपायर के बेच ले थोड़ा सा मुश्किल रहता है कभी कभी ऐसा लगता है कि सुनने को ऐसा लगता है कि बल्ले से लगी है लेकिन बल्ले से नहीं लगती जमीन पर बल्ला घिसट जाता है और इस बार हवा में गेंद लेकिन नो में एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ एक रन अच्छी फील्डिंग गेंद को कलेक्ट किया गेंद को फील्ड किया थ्रो किया और तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ ग्यारह पर पहुंचा दो विकेट के नुकसान पर तीसरा ओवर जारी है पांच ओवर का मैच हो रहा है दोनों के बीच में अगला मैच भी होगा जो पांच ओवर का आगे निकलकर इस बार उड़ाया लॉन्ग बाउंड्री पर डीप लॉन्ग बाउंड्री पर गेंद चली गई सिक्सर छह रन के लिए जय भंडारी चषक सिक्सर और मिले छेर स्कोर के खाते में छेरन के साथ स्कोर पहुंचा रनों पर लॉस ऑफ विकेट सत्रह रन दो विकेट के नुकसान पर एक अच्छा शॉट गोपाल गढ़े करके बल्ले से आगे निकलकर इस बार कदम का इस्तेमाल किया बल्ले के बीचों बीच लॉन्ग और लॉन्ग ऑन दो फील्डर है लेकिन बिल्कुल कोई मौका नहीं मिला कैच का और एक बार जोरदार शॉट हवाई फायर वार्डिस लॉन्ग बाउंड्री पर एक गगन सिक्सर से गोपाल गढ़ेकर के बल्ले से गेंद चले गए का से बाहर और इन छह रन के साथ स्कोर आगे बढ़ा ट्वेंटी थ्री लॉस ऑफ टू विकेट टीम के कप्तान है और कप्तानी बल्लेबाजी हो रही कप्तानी इनिंग मैदान पर हो रही बहुत ही बेहतरीन एक पहला जो सामने लॉन्गॉन बाउंड्री पर और दूसरा वार्डिस लॉन्गॉन पर स्लोवर वन स्लोवर वन इस बार हल्के से टैप किया पॉइंट पर फील्डर कवर पॉइंट पर आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 24 लॉस अप टू विकेट एक महंगा ओवर समाप्त हुआ मैदान पर जो तीसरा ओवर गणेश कांगुटकर का दो छक्के लगे इस ओवर में 15 रन बने खेल तीन ओवर का समाप्त हुआ और 3 ओवर की समाप्ति समाप के बाद टोटल स्कोर 24 24 रन दो विकेट पर दो ओवर का खेल बाकी है बारह गेंदों का और बारह गेंदों में चौदह रन ट्वेल्व डिलीवरी रन बारह चेंडू चौदह दवा सामना जीकने गेंदों में चौदह रन एक बार फिर से मैं बिल्कुल दोनों टीमों के लिए जानकारी दे रहा हूं अगले मैच के लिए बिल्कुल रेडी हो जाइए दोस्तों क्योंकि तीन मैच टोटल अभी भी बाकी है तो आप दोनों टीम कैप्टन अपनी आपकी टीम बिल्कुल रेडी कीजिए गेंदबाजी में परिवर्तन सर्वेश आ चुके हैं इस बार ऑफ साइड पर लॉन्गअप पर क्या मौका मिलेगा जी लॉन्गअप पर फील्डर गोपाल गढ़ेकर आउट होकर वापस तीसरे विकेट का पतन होता हुआ मैदान पर मंदरम भंडारी बॉयज क्रिकेट टीम के जा रहे बल्लेबाजी करने के लिए सर्वेश अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर पिछले ओवर में पंद्रह रन बने दो छक्के लगे लेकिन इस ओवर में सर्वेश ने पहली गेंद पर सफलता हासिल की अपने टीम के लिए शॉट के पर के लिए लिए मौका आते आते बड़े के लिए निकले आउट होकर वापस गेंदबाज सर्वेश लगातार दो विकेट चटकाते हुए एक बार फिर से सावंतवाड़ी इलेवन क्रिकेट टीम इस मैच में वापसी करती हुई ऑन एट्रिक पर गेंदबाज सर्वेश और देखना होगा न्यू बैटर जा रहे मैदान पर उमेश हैट्रिक की गेंद आने वाली गेंद ऑन हैट्रिक गेंदबाज सर्वेश और सामने बल्लेबाज उमेश स्कोर वही पर रुका हुआ चौबीस पर ट्वेंटी फोर लॉस ऑफ फोर विकेट चौबीस रन चार विकेट के नुकसान पर हैट्रिक की गेंद बहुत अच्छी गेंद बहुत अच्छी गेंद बिल्कुल छिड़कानी करने की चाह कोशिश की थी लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ गेंद निकली विकेट कीपर के हाथों में एक अच्छा ओवर चलता हुआ जो मैच का चौथा ओवर जारी है सर्वे गेंदबाजी कर रहे यार कर लें की गेंद एक वाइड यार कर तो दो विकेट दो विकेट के बाद दो डॉट गेंदे सर्वेश गेंदबाजी कर रहे स्कोर रुका हुआ चौबीस पर चार विकेट के नुकसान पर ट्वेंटी फोर लॉस ऑफ फोर विकेट अच्छी गेंद सम्मानजनक खेला बैकपोड पर ऑफ साइड पर कवर पर पहला रन बड़ी तेजी के साथ दूसरे के लिए पलटे रन आउट का मौका शायद निशाना नहीं लगा अगर गेंद लगती स्टंपो पे तो निश्चित रूप से दूर थे फील्डिंग जो कि बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज से और इसी बीच में दो बहुमल रन मिलते हुए स्कोर के खाते में दो रन के साथ स्कोर पहुंचा ट्वेंटी 26 पर पहुंचा टारगेट 38 का अभी भी चाहिए 12 रन गेंद आने वाली बहुत महत्वपूर्ण रहेगी सर्वेश की सामने स्ट्राइक पर बल्लेबाज उमेश अच्छी लाइन पर ऑफ्टंप पर थोड़ी नीचे रही गेंद गेंद चली गई विकेट कीपर के, के हाथों में कोई रन नहीं कोई नुकसान नहीं एक अच्छे ओवर की समाप्ति हुई जिस ओवर में दो विकेट चले गए दो रन मिले मैच में अच्छी वापसी की सर्वेश ने खेल चार ओवर का समाप्त हुआ और चार ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 26 आने वाला ओवर आखिरी ओवर छह गेंदे और छह गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 12 रन साहचंद्र बारा दावा सामना जीतना साथी छह गेंदों में 12 रन मैच को जीतने के लिए बल्लेबाज वापस उमेश रिटायर्ड आउट और देखना होगा आखिरी ओवर लेकर तो रिटायर्ड आउट का इशारा अंपायर का उमेश और गणेश तो गेंदबाजी में परिवर्तन और गणेश परब आ चुके हैं बॉलिंग बार पर इस आखिरी ओवर में

आउट होकर वापस प्रेम और प्रेम के आउट होने के बाद रघुनाथ कास्कर उर्फ बाबू पांच गेंदों का खेल बाकी है और अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए बारह रन पांच गेंदों में बारह रन टोटल अभी भी मैच को जीतने के लिए पिछला ओवर बहुत अच्छा रहा सिर्फ दो रन दिए दो विकेट चटकाए गए चौथे में छोटी गेंद गैप में गेंद आए और गेंद चली गई गे चार रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर अच्छा शॉट थोड़ी सी छोटी गेंद मिली और पुल के गेंद को मिड विकेट और ऑन के बीच में काफी दरार थी और उसमें से गेंद चली गई गे चार रन के लिए एक अच्छा शॉट मिले चार रन चार रन के साथ स्कोर टोटल आगे बढ़ा तीस पर अभी चाहिए आठ रन और आठ रन बनाने के लिए खेल बाकी है चार गेंदों का चार चेंडू आठ दावा चार गेंदों में आठ रन बेहतरीन शॉट लेकिन कमाल अच्छी फील्डिंग बहुत सुंदर फील्डिंग बहुत अच्छी फील्डिंग देखना होगा कौन आउट हो चुके हैं क्या क्रॉस हुए या नहीं दोनों बैटर यह देखा जा रहा है दोनों अंपायर के बीच में चर्चा हो रही है और अंपायर का इशारा आ चुका है थर्ड अंपायर की ओर देखा जा रहा है कि कौन आउट हो चुके हैं यह देखा जा रहा है क्रॉस हुए या नहीं या बिल्कुल तीसरे अंपायर लेकिन एक अच्छी फील्डिंग बहुत अच्छी फील्डिंग कैच भी हाथों में आखिर में गेंद थोड़ी सी दूर हो गई नहीं तो कैच का भी मौका बन चुका था मैदान पर एक रन तो जरूर मिल चुका है स्कोरिंग में लेकिन आउट कौन हुआ है इसीलिए यह तड़म्बार का इशारा तो आउट होकर वापस प्रेम बराबर प्रेम आउट तो प्रेम आउट और रघुनाथ कास्कर फिर से एक बार मैदान पर निकलते हुए चलिए थोड़ा जल्दी कीजिए दोस्तों थोड़ा दोस्तों जल्दी कीजिए तीन मैच है बाकी चलो चलो बहुत बहुत बेगिन न्यू बैटर शुभम तो टोटल स्कोर हो चुका है थर्टी वन इकतीस रन सात रन चाहिए तीन बॉल उड़े मरे तीन गेंदों में सात रन थ्री बॉल्स सेवन रन तीन चंडू सात दावा स्लोवर वन बहुत अच्छी विकेट कीपिंग फिर से मौका देखा विकेट कीपर थोड़ा सा जो कि रुक चुके थे अगर दे, देखा जा रहा था कि कौन आ रहे लेकिन दोनों बल्लेबाजों ने अपने अपने बढ़ते कदमों को रोका और वापस अपने अपने क्रीज में मैच आ चुका है दो गेंदों पर दो गेंदों में सात रन शॉर्टल लेकिन सक्सेस नहीं हुआ शॉर्ट कैच को पकड़ा कौ कॉर्नर पर और रघुनाथ कास्कर और भाऊ आउट होकर वापस और एक विकेट चला गया मैदान पर यानी सातवां विकेट वापस और, और एक नए बल्लेबाज मैदान पर चलिए थोड़ा जल्दी चलिए प्लीज शांताराम बल्लेबाजी करने के लिए आखिरी गेंद सात रन चाहिए मैच को जीतने के लिए लास्ट बॉल टू गो बोल्ड हुए उस गेंद पर क्लीन बोल्ड तो पहली जीत हासिल होती हुई सावंतवाड़ी इलेवन क्रिकेट टीम की आपका अभिनंदन मैन ऑफ मैच के साथ जरूर जो हम नाम घोषित करेंगे लेकिन उससे पहले चले मैदान पर मुकाबला शुरू होने जा रहा है पेड़ने क्रिकेट टीम मैदान पर फील्डिंग के लिए उतर चुके हैं और गणपति फोंडा क्रिकेट टीम चले ओपनिंग जोड़ी मैदान पर तो मैन ऑफ दी मैच बल्लेबाजी में ग्यारह रन चौथे ओवर में दो रन देकर दो विकेट चटकाए वो सर्वेश मैन ऑफ द मैच इस मैच के